यावर्षी दहा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे जो पंचवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालणार आहे यावेळी पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वी जगात राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते या कामांनी ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत लोकांकडे जातात जे लोक आपल्या पूर्वजांना पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत ते त्यांच्या शापाचा भाग बनतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पित्रांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते पितृपक्षात असे अनेक नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे रोटी कपडा आणि मकान या माणसाच्या तीन पहिल्या गरजा आहेत चपातीचे असे काही उपाय आपल्याला पुस्तकांमध्ये सापडतात ज्याने आपल्याला आश्चर्य वाटते चला जाऊन जाणून घेऊया अशाच काही चपातीबाबतच्या युक्त्या ज्यामुळे आपले नशीब देखील बदलू शकते घराच्या स्वयंपाकघरात पहिली चपाती बनवून झाल्यानंतर त्यात शुद्ध तूप टाकून त्याचे चार तुकडे करावे आणि चारही तुकड्यांवर खीर किंवा साखर किंवा गूळ ठेवावा यापैकी एक गाईला दुसरा कुत्र्याला तिसरा कावळ्याला आणि चौथा भिकाऱ्याला द्या या उपायांतर्गत गाईला चपाती घाऊ घातल्याने पितृदोष दूर होतो कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने वैर दूर होते कावळ्याला चपाती खाऊ घातल्याने पितृदोष आणि कालसर्प दोष दूर होतात आणि भाकरीचा शेवटचा तुकडा गरीब किंवा भुकेल्याला खाऊ घातल्याने पितृदोष दूर होतो आर्थिक समस्या दूर होतात संकटे दूर होतात जर तुमच्या जीवनात क्षणी त्रास देत असेल किंवा राहू केतूचे अडथळे असतील तर चपातीचा हा उपाय तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो या सर्व ग्रहांचे अशुभ दूर करण्यासाठी रात्री तयार केलेल्या शेवटच्या चपातीवर मोहरीचे तेल लावून काळ्या कुत्र्याला खायला द्यावे जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर कोणत्याही कुत्र्याच्या कुत्र्याला तुम्ही खायला घालून हा उपाय करू शकता